नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण चॉकलेट सँडविचची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते पाहूया। इथे 4 व्हाईट ब्रेड घेतले आहेत, ब्राऊन ब्रेड घेऊ शकता। बटर घेतलं आहे 2 चमचे, चीजचे 2 स्लाइस आहेत, प्रोसेस चीजचं क्यूब घेतलं तरी चालणार आहे, ड्रायफ्रूटचे काप, आणि हे डार्क चॉकलेट घेतलं आहे। डार्क चॉकलेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चॉकलेट स्प्रेडही घेऊ शकता किंवा कॅडबरी वगैरे जे चॉकलेट अवेलेबल असेल तेही घेऊ शकता। आणि डेकोरेशनसाठी सिरप घेतलेला आहे। पुढची कृती करू आपण। ब्रेडला आधी बटर थोडंसं स्प्रेड करून घेऊया। बटर दोन्ही साईडनी लावायचं आहे। आपण बटर लावून घेतलेलं आहे। आता आपण चॉकलेट खिसून किंवा बारीक तुकडे करून टाकायचे आहे। इकडे आपण तवा तापत ठेवलेला आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही। डार्क चॉकलेट असल्यामुळे मी जास्त नाही टाकणार। आता यावर एक आपण चीजचं स्लाइस ठेवूया आणि पुन्हा थोडीशी चॉकलेट स्प्रेड करूया यावर। दुसरी ब्रेड ठेवून आपण याला आता गॅसवर ठेवूया। आपण याला बटर टाकलं आहे इथे पॅनमध्ये। आता आपण हे ठेवूया आणि हे बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे आपल्याला, नाहीतर चॉकलेट मेल्ट नाही होणार त्यामधलं। ते होईपर्यंत आपण दुसरी ब्रेड बनवून घेऊया। आपण दुसराही ब्रेड ठेवला आहे त्यावर गॅसवर। आता आपण तो झाला की नाही तो पाहून घेऊया। गरम आहे, हळू करायचं आहे। आपण याची साईड टर्न करूया। हाय झाला आहे ह्या साईडनी। आता दोन्ही ह्या साईडनी 1-3 मिनटं बारीक गॅसवर होऊ देऊया। आपलं चॉकलेट इथे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे मधून। आपण आता गॅस बंद करून सँडविच काढून घेऊया। आपण कट करून घेऊया। आज वर्ल्ड चॉकलेट डे आहे, त्यानिमित्ताने मुलांचे फेवरेट बघत आहोत आपण। पाहू शकता चॉकलेट किती छान मेल्ट झालेला आहे। आता आपण सर्व करावर थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घालूया आणि थोडस सर्विंगसाठी चॉकलेट सिरप। थोडीशी चॉकलेट। अशा प्रकारे आपलं चॉकलेट सँडविच तयार आहे। तुम्ही ही रेसिपी जरूर बनवून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।